भारताचा 73वा प्रजासत्ताक दिन संपूर्ण जिल्ह्यात देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. गुरुवार दिनांक 26 जानेवारीला यवतमाळ येथे समता मैदानात प्रजासत्ताक दिनाचा प्रमुख शासकीय समारोह आयोजित करण्यात आला. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त येथे तिरंगा ध्वजारोहण केले. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधीक्षक पवन बनसोड, IAS अधिकारी मेघना कवडी यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी पोलीस प्रशासन, होमगार्ड, NCC यांच्यासह प्रशासनाच्या विविध चमूंची पालकमंत्री यांनी मानवंदना स्वीकारली. यावेळी समता मैदान येथे हजारो नागरिक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच विद्यार्थ्यांनी, पालकवर्ग, शासकीय अधिकारी यांची हजेरी होती. समता मैदान येथे देशभक्तीपूर्ण वातावरणात विविध सांस्कृतिक व रंगारंग कार्यक्रम शहरातील विविध शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी यांनी प्रस्तुत केला. यापूर्वी पालकमंत्री संजय राठोड यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त परेडचे परीक्षण केले. यावेळी प्रशासनाच्या वतीने सामाजिक, सांस्कृतिक व प्रशासकीय व तसेच पर्यावरणावर आधारित विविध चलचित्र देखावे व झाकीचे प्रदर्शन करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या मान्यवरांना पालकमंत्री यांच्या हस्ते मानपत्र व पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी पालकमंत्री संजय राठोड यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त उपस्थितांना संबोधित करताना शुभेच्छा देत विविध शासकीय योजनांची माहिती दिली. यवतमाळ जिल्ह्यात सर्व क्षेत्रासाठी राज्य शासनाकडून भरपूर निधी आणून विकास गंगा प्रवाहित होईल अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली.